नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे आज आपल्या लाडक्या नदीकी इम्पॉसिबल या यूट्यूब चॅनल मध्ये मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय। बघा तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वी मधील गणित भाग 1 चा प्रकरण क्रमांक 1 दोन चलातील रेषीय समीकरणे यावरील सराव संख्या 1.4 यावरील उदाहरण क्रमांक 3 यावरती चर्चा आपण आजच्या व्हिडिओ मध्ये करणार आहोत। तर चर्चा करण्यापूर्वी जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर अशा विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ मध्ये आपण सराव संच 1.1 पासून तर 1.4 पर्यंत म्हणजे 1.4 वरती आपण पार्ट 1 पार्ट 2 चा व्हिडिओ बनवलेला आहे। आणि तू जर तुम्ही व्हिडिओ जर बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकला क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। बघा नेमकं विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण काय शिकणार आहोत, सराव संच 1.4 यामध्ये उदाहरण क्रमांक 3 आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तर उदाहरण क्रमांक 3 नेमकं याला सोडवायचं कसं, प्रश्न काय आपलं की खालील एकसमायिक समीकरणे सोडवा। आता खालील जे एकसमायिक समीकरणे आहेत त्यांना सोडवण्यासाठी दिलेले समीकरण आपल्याला रेषीय स्वरूपामध्ये पाहिजे, बरोबर आहे। मग अशा वेळेस नेमकं काय करायचं आहे की दिलेले दोन समीकरण आपल्याला रेषीय स्वरूपामध्ये पाहिजे। मग इथं आपल्याला दोन चलाचा वापर करायचा आहे, तर दोन चल आपल्याला समीकरणामध्ये x आणि y तर हे तर दिलेलेच आहे। आता ह्या दोन चलाला सोडून आपण दुसऱ्या दोन चलाचा वापर करूया। आता दुसरे दोन चले कोणते, आता आपण वापर करूया उदाहरण क्रमांक 1 आणि उदाहरण क्रमांक 2 मध्ये आपण m आणि n ह्या दोन चलाचा वापर केलेला आहे। तर इथं सुद्धा आपण m आणि n चा वापर करूया। तर नेमकं m आणि n चा वापर आपल्याला कशा प्रकारे करता येते बघा, अंशामध्ये कुठल्याही प्रकारची संख्या असू द्या, कुठल्याही। आता इथे 27 आहे त्याच्याऐवजी काय घ्या, 1 घ्या, छेदामध्ये x वजा 2 बरोबर घ्यायचं m आणि पुढे आणि अंशामध्ये किती आहे 31, तरी त्याच्याऐवजी किती घ्या 1 छेदामध्ये y आणि 3 आपल्या जागेवरती बरोबर आपल्याला काय करायचंय n मान। आता 1 छेदामध्ये x वजा 2 बरोबर m आणि 1 छेदामध्ये y आणि 3 बरोबर n आपण मानू किंवा समजा म्हणून आपण घेतलेला आहे। आता m आणि n चा योग्य वापर आपल्याला समीकरणामध्ये करायचा। तर पुढची स्टेप काय करायचंय बघा विद्यार्थी मित्रांनो, अंशामध्ये संख्या आपल्याला बाहेर काढायची, अंशामध्ये संख्या बाहेर, अंशामध्ये 27 आहे त्याला बाहेर काढू, त्याच्या जागेवर काय नाही म्हणजे किती घ्यायचंय 1 छेदामध्ये x वजा 2 हे कंस बंद, हे अधिकला अधिक 31 अंश मध्ये आहे त्याला बाहेर काढा 31 गुणिले त्याच्या जागेवरती काय नाही म्हणजे 1 छेदामध्ये काय आहे y अधिक 3 त्याच्यानंतर कंसाच्या बाहेर आपल्याकडे दिलेले आहे 85। पुढचं समीकरण काय मिळतोय बघा, अंशामध्ये 31 आहे त्याला बाहेर काढा 31 गुणिले त्याच्या जागेवरती काय नाही म्हणजे 1 छेदामध्ये x वजा 2 कंस बंद, त्याच्यानंतर पुढे अधिक 27 अंशामध्ये आहे त्याला बाहेर काढा 27 गुणिले त्याच्या जागेवरती काय नाही म्हणजे 1 छेदामध्ये y अधिक 3 बरोबर आहे 89। काय केलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, सेकंड स्टेप मध्ये आपण काय केलेलं आहे, अंशामध्ये संख्या बाहेर काढलेली आहे आणि त्याच्या जागेवरती आपण 1 घेतलेलं आहे। पुढची स्टेप आपल्याला काय करायचं आहे, 1 छेदामध्ये x वजा 2 बरोबर m घ्यायचं आहे आणि 1 छेदामध्ये y आणि 3 च्या जागेवरती आपल्याला n घ्यायचं आहे। तर नेमकं आपल्याला 1 छेदामध्ये x वजा 2 कुठे दिसतात, हे इथे दिसतात, मग याच्या जागेवरती घ्या m, तर 2 गुणिले m किती होणार, सॉरी 2 नसून 27 आहे, 27 गुणिले m किती होणार 27m अधिक 31 गुणिले n 31n बरोबर आहे 85, याला समीकरण नंबर देऊया विद्यार्थी मित्रांनो 1। पुढचं समीकरण काय मिळणार बघा, 31 गुणिले m 31m अधिक 27 गुणिले n 27n बरोबर आहे 89, याला समीकरण नंबर देऊया आपण 2। आता कुठेतरी दोन समीकरण आपल्याला रेषीय स्वरूपामध्ये मिळालेले आहे, पुढे आपल्याला काय करायचं आहे बघा, समीकरण मिळालेले आहेत परंतु हे समीकरण असे समीकरण आपल्याला कुठेतरी ओळखीचे वाटतात काय, हो वाटतात। ह्या सराव ह्या समीकरणात आपण सराव संच 1.1 मध्ये सोडवलेलं आहे। तर असे समीकरण बघा, कसे समीकरण सोडवलं की समीकरणामध्ये चलाच्या सहगुणकाची अदला बदल झालेली आहे, ज्या समीकरणामध्ये चलाच्या सहगुणकाची अदला बदल होते अशा समीकरणाला आपल्याला बे व बे फॉर्म्युलेनुसार आपल्याला सोडवायचं आहे। मग सर्वप्रथम आपण काय करूया, समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू। इथे लिहूया समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू। समीकरण 1 आपल्याकडे काय दिलेलं आहे, 27m अधिक 31n बरोबर आहे 85। समीकरण 2 आपल्याकडे आहे, 31m
अधिक 27 एन बरोबर आहे 89. या समीकरणांची का आपल्याला बेरीज करायची आहे तर बेरीज करूया आपण. 5 अधिक 9 किती झाले 14 ला 4 8 1 8 8 16 16 ने किती झाले 17 तर किती झाले 174. यांची बेरीज किती येणार बघा एन हे 1 अधिक 7 किती झाले 8 3 अधिक 2 5 म्हणजे इकडे पण किती येणार 58m अधिक 58n बरोबर 174. समीकरणाच्या दोन्ही बाजूस आता 58m 58 ने भाग जाईल का हो जरा तर इथं आपण काय करूया समीकरणाच्या इथं आपल्याला व्यवस्थित लिहायचंय समीकरणाच्या दोन्ही बाजूस बाजूस 58 ने भागू बघा कितीचा भाग बसेल बघा विद्यार्थी मित्रांनो 58 1 58 58 3 174 याला समीकरण नंबर घेऊया आपण 3. पुढे आपल्याला काय करायचंय बे व बे यानुसार फॉर्म्युलेनुसार सोडवायचंय बे तर झालेलं आहे आपल्याला बे मिळालं घेऊन बेरीज करून आपल्याला पुढचं समीकरण मिळालं आहे त्याला आपण समीकरण नंबर 3 दिलेलं आहे. आता व चा वापर करा व याने काय वजाबाकी करा ज्या वेळेस समीकरणाची वजाबाकी करतोय त्यावेळेस आपल्याला काय करायचं मोठ्या समीकरणात लहान समीकरण बदलायचं मग समीकरण एक मोठा आहे का समीकरण दोन मोठा आहे समीकरण दोन मोठा आहे तर समीकरण दोन मधून आपल्याला समीकरण एक वजा करायचं तर इथं काय करूया विद्यार्थी मित्रांनो समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करू समीकरण दोन आपल्याकडे काय दिलेलं आहे बघा 31m अधिक 27m बरोबर आहे 89 यामधून आपल्याला वजा करायचं आहे 27m अधिक 31m बरोबर आहे 85. आता समीकरणाची वजाबाकी म्हणलं की तिथं काय करायचं आहे खालच्या समीकरणाचे चिन्ह आपल्याला विरुद्ध करायचे भिन्न करायचे 85 च्या अगोदर चिन्ह काय नाही याचा अर्थ काय धन आहे त्याचं काय होणार ऋण त्याच्यानंतर 31m च्या अगोदर चिन्ह धन आहे त्याचं काय झालं ऋण 27m च्या अगोदरचे चिन्ह धन आहे त्याचं काय झालं ऋण. दिलेल्या समीकरणाला वजाबाकी स्वरूपात मांडणी करून कालच्या समीकरणाचे चिन्ह भिन्न केलेले आहेत. आता आपण वजाबाकी करूया 89 मधून 85 गेले राहिले 4 आता 31n मधून आपल्याला 27n वजा करायचे राहिले 4n मोठ्या संख्येचे चिन्ह ऋण परत इकडे किती असणार 31m मधून 27m गेले राहिले 4n. आता समीकरणाच्या दोन्ही बाजूस कितीने भाग जाईल 4 ने भाग जाईल बरोबर आहे तर इथे लिहायचंय आपल्याला समीकरणाच्या दोन्ही बाजूस 4 ने भागू. आता बघा भाग कितीचा बसेल 4 1 4 राहिले m वजा 4 1 4 n आणि 4 1 4 याला आपण समीकरण नंबर देऊया आपण 4. आता बघा विद्यार्थी मित्रांनो बे आणि व चा वापर करून दोन समीकरण मिळवलेले आहेत आपण 3 आणि समीकरण 4. परत आपल्याला बे चा वापर करायचा आहे समीकरण 3 आणि समीकरण 4 यांची बेरीज करायची तर करूया इथं आपण समीकरण 3 व समीकरण 4 यांची बेरीज करू. समीकरण 3 काय बघा विद्यार्थी मित्रांनो m अधिक n बरोबर 3 m अधिक n बरोबर 3. समीकरण 4 काय आपल्याकडे m वजा n बरोबर आहे 1 यांची इथं आपल्याला काय करायचे बेरीज करायचे तर करा बेरीज 3 अधिक 1 किती झाले 4 त्याच्यानंतर धनच n ऋणच n बघून गेलं m अधिक m 2 दोन एम बरोबर 4 दोन नियम मध्ये गुणाकाराची क्रिया आहे गुणाकाराचे दोन बरोबर चिन्हाच्या पलीकडे न्या ती जाणार भागाकारामध्ये इकडे जाणार एम बरोबर 4 आपल्या जागेवरती गुणाकाराचे दोन इकडे आले भागाकार बे एक बे बे दोन 4 भाग दिलेले आहे एम बरोबर 2 छेद 1 म्हणजे एम बरोबर आपल्याकडे मिळालेले आहे 2. आता आपण काय करूया एम बरोबर 2 ही किंमत समीकरण 3 किंवा समीकरण 4 मध्ये ठेवू शकतो मग एम बरोबर 2 ही किंमत आपण समीकरण 3 मध्ये ठेवूया इथे लिहूया आपण एम बरोबर 2 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. आता ज्या समीकरणामध्ये किंमत ठेवणार आहोत तो समीकरण ऍज इट इज लिहायचे जसे तसे. समीकरण 3 आपल्याकडे काय दिलेले आहे एम अधिक एन बरोबर आहे 3. काय करायचंय एम च्या जागेवरती जी उकल मिळालेली आहे ती उकल आपल्याला समीकरणामध्ये ठेवायची 2 मिळालेलं आहे तर याच्या जागेवरती ठेवणार 2 अधिक एन बरोबर आहे 3. संख्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे न्या म्हणजे इकडे काय असणार एन बरोबर 3 आपल्या जागेवरती धनाचे 2 इकडे आले ऋण 2 एन बरोबर 3 तून 2 गेले राहिले 1 दोन्हीही छेदाच्या उकली आपल्याला मिळालेल्या आहेत
तर पुढे आपल्याला काय करायचे, पुढे आपल्याला दोन मूळ चलाचे उगले आपल्याला मिळवायचे. तर इथं लिहावं लागणार आहे आपल्याला आता पण सुद्धा आपण लिहू शकतोय. आता काय करायचंय, एक छेदामध्ये एक्स वजा दोन बरोबर आपण एम घेतलेलं आहे, तर इथे लिहूया एक छेदामध्ये एक्स वजा दोन बरोबर एम. पुढे काय करायचंय, एमच्या जागेवरती जी उकल मिळालेली आहे ती आपल्याला एमच्या जागेवरती ठेवायची. तर लिहूया इथं एक छेदामध्ये एक्स वजा दोन बरोबर आहे एम ची उकल दोन छेदामध्ये एक. पुढे आपल्याला काय करायचंय, तिरकस गुणाकार करावा लागणार आहे. या एक्स वजा दोन ने आपल्याला दोन ला गुणाकार करायचंय, तर दोन गुणिले एक्स वजा दोन बरोबर आहे एक गुणिले एक एक. पुढे या दोन ना आपण कंसाला गुणाकार करूया, दोन गुणिले एक्स दोन एक्स वजा बे दोन्ही चार बरोबर आहे एक. संख्या बरोबर चिन्हाच्या पलीकडे न्या, एक आपल्या जागेवरती ऋण से इकडे आलं धन सॉरी ऋणचे चार तिकडे गेले धन चार, इकडे राहणार दोन एक्स, दोन एक्स बरोबर चार अधिक एक किती झाले पाच, म्हणजे एक्स बरोबर पाच छेदामध्ये दोन. हे गुणाकाराचे दोन तिकडे गेले भागाकार, मग एक्स बरोबर आपल्याकडे मिळालेले आहे पाच छेद दोन. पुढे आपल्याला वायची उकल मिळवायची तर इथे यायचे तसेच पुढे आपल्याला काय करायचंय, एक छेदामध्ये वाय अधिक तीन बरोबर एन, तर इथे लिहूया एक छेदामध्ये वाय अधिक तीन बरोबर आहे एन. तर याच्या जागेवरती उकल किती ठेवायचं आहे एक, तर ठेवूया एक छेदामध्ये वाय अधिक तीन बरोबर आहे एक. छेदामध्ये काय म्हणजे किती आहे एक. पुढे आपल्याला करावा लागणार आहे तिरकस गुणाकार, वाय अधिक तीन गुणिले एक म्हणजे वाय अधिक तीन बरोबर एक एक एक. बघा विद्यार्थी मित्रांनो इथे लिहितोय व्यवस्थित दिसते का नाही ते माहित नाही, वाय आपल्या जागेवरती बरोबरला बरोबर एक आपल्या जागेवरती धनाचे तीन तिकडे गेले झाले ऋण तीन, वाय बरोबर एकातून तीन जाणार नाही पण तीनातून एक गेले राहिले दोन आणि मोठ्या संख्येचे चिन्ह ऋण बरोबर आहे. मग दोन्ही चलाचे उगले मिळालेले आहेत, तर शेवटला उत्तर लिहायचंय इथं जागा नाही म्हणून मी लिहित नाही, तर तुम्ही लिहायचंय एक्स स्वल्पविराम वाय बरोबर आहे पाचशे दोन स्वल्पविराम ऋण दोन, ही दिलेल्या एक समायिक समीकरणाची उकल आहे. अशा प्रकारे आपण सराव संख्या 1.4 यामधील प्रश्न क्रमांक पहिला, यामधील उदाहरण क्रमांक तीन अशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करता येते. यामध्ये या उदाहरणामध्ये शिकवल्याप्रमाणे सर्वच्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून या उदाहरणाला तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ असणार आहे सराव संख्या 1.4 वरतीच पाठ क्रमांक 4 म्हणजे राहिलेलं जर शेवटचं उदाहरण राहिलेलं आहे त्यावरती व्हिडिओ आपण पुढचा व्हिडिओ बनवणार आहोत. तो जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करायचं विसरू नका. नोटिफिकेशन जोपर्यंत ऑन करणार नाही तोपर्यंत पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.